बघितलं तर आपल्या सारखे डोळे फिरतील. नवीन कारखाना उभा करायसाठी खर्च येतो किती आणि यांनी कर्ज काढले किती, त्याचा जर तांडळ बघितला तर भल्या भल्याच्या तोंडचं पाणी पळून गेल्याशिवाय राहणार नाही. तर या विठ्ठलचे कारभारी असतील, सरकार शिरोमणीचे असतील, विद्यमान आमदार असतील समाधान अवताडे आणि विमाचे चेअरमन, आपण सर्वांनी शेतकऱ्यासमोर या. तुम्ही सर्वजण सदर आहात, तुमचं काही निघालेलं नाही, परंतु आज गेल्या एक वर्षापासून शेतकरी कामगार ट्रॅक्टर वाहतूकदार जे काही विकता येईल ते विकून बसलेलं आहे, सावकारांकडून मिळेल त्या टक्केवारी कर्ज काढलेलं आहे आणि तुमच्याकडे आशा लावून बसलेलं आहे आज माझं बिल मिळेल, आज उद्या माझा पगार करतील म्हणून चेअरमन जाहीर करतील, आज माझ्या तोंडी वाहतुकीचं एखादं वाहन मला मिळेल आणि पुढच्या आठवड्यात पैसे मिळतील, या आशेवर हा शेतकरी सभासद बसलेला आहे. आजपर्यंत या शेतकऱ्यांना आणि कामगारांनी तुम्हाला काहीच कमी केलं नाही. तुम्ही आमदारकीला उभा राहिला आमदार केलं, तुम्ही कारखान्याला शेअर्स मागितले, तुम्ही परस्पर घेतले तरी आपली संस्था या भावनेत शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये दिले. आज काय अवस्था तुम्ही या कारखान्याची करून ठेवली. एका बाजूला कारखानदारीत नौका असलेला माणूस अभिजित आंबा चार चार पाच पाच भंगार कारखाने घेऊन जर चांगल्या रीतीने चालवत असतील, शेतकऱ्याचं एफआरपी देत असतील, कामगारांचे पगार देत असतील, तर मग शेतकऱ्याचे फुटात मिळालेले कारखाने या नेते मंडळींना का चालवता येत नाही, हा गावागावातला शेतकऱ्याचा पूर्वाधा यांना विचारल्याशिवाय स्वस्त बसणार.